आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मुश्रीफ बंटी पाटील छे आता महाडिक नेते, रामचंद्र डांगे चंगेज खान पटानियाची जयराम पाटलांवर सडकून टीका. कुरुंदवाडच्या राजकारण तापलं आहे. आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड भाजपाचे नेते रामचंद्र डांगे आणि राष्ट्रवादीचे नेते चंगेज खान पठाण यांनी उठवली आहे. कुरुंदवाडच्या नगरसेविका स्नेहल कांबळे, नगरसेवक किरण सिंग जोंग आणि नगरसेविका नरगिस बारगीर यांच्या विरुद्ध कोल्हापूर जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडे ज्येष्ठ नगरसेवक जवाहर पाटील यांनी अपात्रतेची तक्रार केली होती. जिल्हा अधिकाऱ्यांनी ही तक्रार फेटाळली. यानंतर कुरुंदवाडात या तीन नगरसेवकांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते रामचंद्र डांगे यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर सडकून टीका केली. कागलमध्ये जाऊन कागल विधानसभा निवडणुकीत मुश्रीफांच्या विरोधात प्रचार करून त्यांचा पराभव करीन अशी गर्जना केली. आमदार सतेश पाटील यांच्यावरही त्यांनी तोफ डागली. आमदार मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील बहुजन समाज राजकारणातून संपवला अशीही टीका केली. कोप निवडणार आहे, उपाध्यक्ष निवडणार आहे, त्यावेळी आमच्या पाच लोकांचा विचार करावा, आमचं मत घ्यावं. हे मत न घेता जिल्ह्याच्या त्या राष्ट्रवादीच्या नेत्यानं मुश्रीफांनी एकतर्फी बसून त्याच्या पाठीमागे गणपती आम्हाला वेगळं होतं. त्यांना त्या बंडी पटाला त्या तालुक्याच्या आमदारकीच्या मताची जैन समाजाच्या मताची त्यांना दिसतो त्यांची कल्पना. मुश्रीफ सगळा कागदमध्ये मताची कल्पना ते करत असताना या तीन नगरचा बळीचा बकरा या लोकांनी करायचा आहे. नेते मंडळी ठरवतो आणि नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्यावरही सडकून टीका केली. नगराध्यक्षांना गोळ्या सुरू आहेत, नेहमी विस्मरण होतं, त्यामुळं शहर पाच वर्षे मागं जाणार असा घणाघातही त्यांनी केला. की जयराम पाटलांची तब्येत वरचीवर बिघडत, त्यांना स्मरणशक्ती राहत नाही. डॉक्टरनं प्रामाणिकपणे सांगितलं बाबू तुम्ही आता लई ताण घेऊ नका आणि हळूहळू पाच वर्षे पूर्ण करा. डॉक्टरला लाज वाटायला पाहिजे, पाच वर्षे तो पूर्ण करा आणि गावाचं काय, पाच वर्षे तू तर राजकीय गावाचं काय. हे बरेच सांगायला लोकांच्या बद्दल आपण जाहीरपणे आता सभा घेणार आहे आणि ह्या जवाहरलाल पाटलाला अजून माझी विनंती आहे, त्यांना शहाणा असे तरी राजकारण करावं, नसेल तर धंदा करा. त्यांना मटक्या धंदा तुम्ही काय दोन करतो तू धंदा कर, मग राजकारण देऊ नको. राजकारणात यायचं लाखो रुपये खर्च करून सच्च्या कार्यकर्त्यांना बाद होते ना, पण त्या लोकांचा गोळा करून मटक्याचा जे रिश्ते हे करायचं असला त्यांना त्यांना अजून जाहीर आव्हान आहे. म्हणजे त्यांना एक तर मटका बंद करावा लागेल आणि दोन्ही जर कसं असेल त्याला मग गावात राहू देणार नाही. जाहीरपणे अशा लोकांना जातात, अरे ज्यांचं मरण होणार ते त्यांच्या मरणारच जाणार नाही. आम्ही अजून गाडीची जाणार पाच करणं आहे, अजून एक इंजही त्याच्याबद्दल घेतलो नाही, आत्ता तर घ्यायला चालू केलं. रामचंद्र डांगे यांनी आता यापुढच्या काळात भाजपचे सहा आणि राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक पालिकेचा कारभार करताना ताराराणी आघाडी म्हणून करतील अशी घोषणा केली. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सहकार्य केल्यामुळे आज आमचे तीन नगरसेवक अपात्रतेच्या कचाट्यातून सुटले असल्याचं मत व्यक्त केलं. खासदार धनंजय महाडिक, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हळवणकर यांनी सहकार्य केल्याचं सांगत डांगे पठाण जोड गोळीनं त्यांचा आभार ही मानलं. आणि आम्ही नगरपालिकेत ताराराणी आघाडी महाडिक साहेबांची आणि माझी भाजप अशी आघाडी करून आम्ही ह्या नऊ लोकांना अनेक थोड्या दिवसात मोठा चमत्कार आणि चार लोक आमच्याकडे येतील. तीन काँग्रेसची आणि एक राष्ट्रवादीचा, तीन काँग्रेसची आणि एक राष्ट्रवादीचा चार नगरसेवक सामान्यात आमच्याकडे येतील. आणि आत्ता काय झालं थोडंसं मला की काय करतात, मग दोन वर्ष आम्ही या मुंचीपड्या राजकारण ढवळा रोड केले पाप केलं नाही, कुठं पैसा त्यांचा आणायचा आढळून नाही, कुठं मिटिंगला विरोध केलं नाही, पत्रकामधून काय माहीत काही काही केलं नाही. आत्ता सकाळी शिवसाहेबांनी सांगितलं बाबा आता त्याच्या तुम्ही जरा लक्ष घाला, थोडासा आता उत्साह झाला, आता बेजेटवाले मुलं कामाला झाले, आता काम करा हरकत झाली. काल आता साहेब आम्ही आढळून साहेब म्हणलं तुम्ही आता आमची लढाई जिंकून दिला, आता आम्हाला फंड द्या. बघा म्हणजे भावना किती आम्ही तुम्ही आता आम्हाला आमची मेजॉरिटी झाली, आता आमची स्टँडिंग कमिटी आमच्या ताब्यात येणार. यावेळी राष्ट्रवादीचे नेते चंगेज खान पठाण यांनी रावसाहेब पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. ज्याला गावचा दिवसा ड्युटीचा मान आहे, पालखीत बसायचा मान आहे,
त्या माणसानं खोटं अफिडेविट द्यायचं, दुर्दैवाची गोष्ट आहे, शपथ खायचं. आमच्या घरात त्यांनी मिटिंगला आणलंय म्हणून, हा आमच्याकडं व्हिडिओ कॅमेरा, टायमिंग आहे, कुठं आहे त्यावेळेचा, त्यावेळेला त्यांनी आमच्याबरोबर बोलवले, आम्हाला मिटिंगला बोलवले त्यांनी. आमच्या तिन्ही नगरसेवकांना शेवटचा टप्पा आहे, भेटतंय का बघा, जावा तुम्ही मिटिंगला म्हणतो. त्या दिवशी तिघांना जिंदा पवारला बोलवलो आणि सांगितलं शहर अध्यक्ष तुम्ही आहे, तुम्ही दारात जावा. जाऊन आणि खोटं अफिडेविट देतात, नवसा पडला नाही काय गावात राहिली त्यांची अब्रू सांगा तुम्ही. एवढा खोटा माणूस गावसा पाटील 200 एकरचा मालक एक कॉप्ट नगरसेवकासाठी असं बोलायचं. ए किती वेळा 10 वेळा मी माझ्या पोरग्याला बलिदान देतो गावच्यासाठी, मला कशाला पाहिजे कॉप्ट. मी एवढं माझ्यावर प्रेम करत असेल तर मला कॉप्टची आवश्यकता नाही आहे, फक्त माझे प्रेम करा, मला नगरसेवक मी कशाला पाहिजे. गावानं सांगितलं पुढच्या वेळा तुम्ही राहू नका, अजिबात राहण्याची इच्छा नाही. नवीन नवीन कार्यकर्ते प्रत्येक वेळा आम्ही नवीन माणसं घेतो आणि नवीन माणसांना निवडून घेतो. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जिन्नाप्पा पवार, दयानंद मालवेकर, जिन्नाप्पा भंभीरे, आबू घोरी, नगरसेवक अनुप मधाळे, भोला बारगीर यांच्यासह अन्य प्रमुख उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे.